नमस्कार। तर राज्यात जे तुफानी पाऊस पडण्याचा अंदाज आहे, आगामी 24 तासांमध्ये जर बघितलं तर नाशिक, औरंगाबाद, अकोला, जळगाव, अहमदनगर या भागात तुफानी पाऊस पडण्याचा अंदाज आहे। चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर या भागातसुद्धा पाऊस पडू शकतो। खास करून जर बघितलं तर नाशिकचे एक दोन इलाक्यातील भाग, औरंगाबादमधील काही भाग, जालना, हिंगोली, परभणी, नांदेड, लातूर, अकोला, अमरावती, त्याचप्रमाणे इकडे जर बघितलं तर बुलढाणा, जळगाव, नंदुरबार, धुळे या भागात तुफानी पाऊस पडण्याचा अंदाज आहे। हिंगोली, परभणीमध्ये सुद्धा तुफानी पाऊस पडू शकतो। एकंदरीत जर बघितलं तर राज्यात जे आता ठिकठिकाणी जोरदार पावसाच्या सरी बरसताना पाहायला आपल्याला मिळत आहे। पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये सुद्धा जे आहे तुफानी पाऊस पडण्याचा अंदाज या ठिकाणी आपल्याला दिसत आहे। या ठिकाणी आपण बघू शकता मराठवाड्यामध्ये जे आहे पावसाची जास्तीत जास्त शक्यता आहे। त्याचप्रमाणे पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातसुद्धा जे आहे पावसाची शक्यता पाहायला मिळत आहे। या ठिकाणी जर बघितलं तर राज्यात आता जे आहे पावसाचे ढग तयार होताना दिसत आहे। काही भागात हलका ते मध्यम तर काही भागात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे।